राहता येथील वीरभद्र मंदिरामध्ये साई स्नेहबंध ग्रुपच्या वतीनं सलग 16व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या साईचरित्र ग्रंथपारायण सोहळ्यात सुमारे 200 महिला आणि पुरुष साईभक्तांनी सहभाग घेतला होता. सांगता दिनी शहरामधून साईचरित्र ग्रंथ आणि साईरथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये संगीत विशारद आणि समाज प्रबोधनकार वैशालीताई पाटील यांनी विश्वासा जनेता म्हणे यशोदेसी माता या अभंगावर सुमारे 2 तास भगवंतांच्या बालक्रीडांचं सुंदर रसभरित वर्णन केलं. साधू संतांना आणि चांगल्या विचारांच्या लोकांना त्रास दिला जातो तेव्हा परिस्थितीनुसार भगवंताला अवतार घ्यावा लागतो असं सांगत आपल्या संगीतमय अभ्यासातून आणि मधुर आवाजातून गायलेल्या गवळणी आणि साई भजनाने त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केलं. 2018 साईंच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्ताने भव्य साईचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्याचा मानस अध्यक्ष गोकुळचंद पारख, संघटक शंकरराव वावर, रामभाऊ लोंढे, उपाध्यक्ष अनिल जोशी, बाळासाहेब सोनटक्के आदींसह साई स्नेहबंध ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला. व्यासपीठ चालक विठ्ठलराव कातोरे आणि मकरंद गुरुलावर यांनी काम पाहिलं. न्यूज रिपोर्टर संदीप पवळ, एस 9 मीडिया, राहता.